नमस्कार मित्रांनो मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे सेशन आहे ज्यामध्ये आपण नवीन जाहिरात आली की त्याचं नोटिफिकेशन जे आपण उपलब्ध करत असतो मित्रांनो आजचं जे नोटिफिकेशन आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये हे जे आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहे जर तुम्ही इच्छुक असाल त्याच्यामध्ये सोळा नऊ दोन हजार वीसपासून तर पंचवीस नऊ दोन हजार वीसपर्यंत सोळा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत एक ते पाच वाजेपर्यंत डायरेक्टली याच्यामध्ये मुलाखती असणार आहे याच्यामध्ये जे पदं आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस एकोणीस जागा ऐंशी हजार रुपये इतकं ठोक मानधन मिळणार आहे मंथली वैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि बी डी एस सव्वीस जागा पन्नास हजार रुपये मासिक मानधन त्याच्यानंतर अधिपरिचारिका जी एन एम किंवा मग बी एस सी नर्सिंग मागितल्या एकोणतीस जागा पंचवीस हजार रुपये वेतन आरोग्यसेविका बारावी आणि ई e एन एमचा कोर्स मान जे आहे मागितलेला आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यांची नोंदणी मागितलेली आहे त्रेचाळीस जागा आहे आरोग्यसेविकेच्या वीस हजार रुपये इतकं मंथली वेतन मिळणार आहे फार्मासिस्ट म्हणजे डी फार्म बी फार्म मागितलेला आहे अकरा जागा आहे वीस हजार रुपये वेतन प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी एस सी डी एम एल टी मागितलेला आहे सहा जागा याला वीस हजार रुपये मंथली वेतन आहे सातवं जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्यामध्ये एच एस सी म्हणजे बारावी आणि डी एम एल टी मागितलेला आहे पाच जागा आहे अठरा हजार रुपये इतकं वेतन मिळणार आहे मुलाखतीचं जे स्थळ दिलेलं आहे मान आयुक्त महोदय यांचं कार्यालय पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी पनवेल चार एक शून्य दोन शून्य सहा आणि दुसरं म्हणजे इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्ज सोबत दिलेल्या विविध जो नमुना आहे त्याच्यामध्ये ईमेलद्वारे शैक्षणिक अर्थ चे अनुभव प्रमाणपत्र स्कॅन कागदपत्रासह पनवेल कॉर्पोरेशन ॲट रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर पाठवायच सुद्धा म्हणजे मेल आय डीवर सुद्धा पाठवायचं आहे आणि सोबतसुद्धा तुम्हाला ओरिजनल वगैरे घेऊन जायचं आहे मेल आय डी दिलेला आहे पनवेल कॉर्पोरेशन ॲट जीमेल डॉट कॉम सोबत मुलाखतीच्या दिवशी ओरिजिनल कागदपत्रे चॅनलसाठी घेऊन येणे आवश्यक राहणार आहे हा जो दूरध्वनी क्रमांकाच्यावरती संपर्क करावा म्हटलेला आहे काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण नाव लिहायचं आहे पत्रभेराचा पूर्ण स्पष्ट पत्ता टाकाचा दूरध्वनी क्रमांक मेल आयडी जन्म तारीख वय धारण शैक्षणिक पात्रता दोन्ही प्रमाणपत्र अनुभव इत्यादी असेल तर ते स्वच्छ अथवा टंकलिखित म्हणजे प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला भरायचा आहे आणि तो जो अर्ज आहे तो तुम्हाला पनवेल कॉर्पोरेशन आणि जीमेल वर पाठवायचा आहे ही जी भरती आहे ही कॉन्ट्रॅक्ट्युअल पद्धतीची म्हणजे कंत्राटी ही भरती असणार आहे याच्यामध्ये जोपर्यंत कोरोना कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव असेल किंवा सहा महिन्याकरिता ही भरती राहणार आहे याच्यामध्ये एकत्रित पद्धतीनं जे आहे ठोक मानधन मिळणार आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर हा आहे अप्लिकेशन फॉर्मॅट याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि दिलेल्या मेल आय डीवर तुम्हाला पाठवून द्यायचं आहे आणि इच्छुक असाल तर तुम्ही डायरेक्टली मग वॉक इनला हे भरल्यानंतर पाठवल्यानंतर डायरेक्ट वॉक इनला जायचं आहे वॉक इनला जाताना सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स न्यायचे आहे तरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल डिस्क्रिप्शन बॉक्सला मी तुम्हाला या जाहिरातीची लिंक शेअर केलेली आहे तरी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही बघू शकता वाचा त्याच्यानंतर जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र